नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा, सुयश गावणेकराचा योगार खबर विस्तारान. भ्रष्टाचार, जातीवाद, परिवारवाद सोपोक आधार करचो. फुडल्या 25 वर्सांत विकसित नवभारताचे ध्येय घेऊन फुडें वतना आडखळी निस्तारपाची जबाबदारी जण एकल्याची. प्रधानमंत्री मोदीचो 76व्या स्वतंत्रताय दिसा लाल किल्ल्यावेल्यान उलो. पहिलेच फावट लाल किल्ल्यार मेड इन इंडिया नाळीची सलामी. प्रधानमंत्र्यांची सेनेक परबी, आत्मनिर्भर भारता खातीर स्वदेशीचो उलो. 75 साल के बाद लाल किले पर से तिरंगे को सलामी देने का काम पहली बार मेड इन इंडिया तोप ने किया है. मैं आज मेरे देश के सेना के जवानों का हृदय से अभिनंदन करना चाहता हूं. सैल्यूट, सैल्यूट मेरे सेना के अधिकारियों को सैल्यूट. 5 साल का बच्चा घर में विदेशी खिलौने से नहीं खेलेंगे, ये जब संकल्प करता है ना, तब आत्मनिर्भर भारत उसकी रगों में दौड़ता है. मैं प्राइवेट सेक्टर को भी आह्वान करता हूं, आइए हमें विश्व में छा जाना है. आत्मनिर्भर भारत का ये भी सपना है कि दुनिया को भी जो आवश्यकताएं हैं उसको पूरा करने में भारत पीछे नहीं जाएगा. हमारे लघु उद्योग हो, सूक्ष्म उद्योग हो, कुटीर उद्योग हो, जीरो डिफेक्ट, जीरो इफेक्ट हमें उस करके हमें दुनिया में जाना होगा. इस 25 साल का अमृतकाल, उस पर शायद अगर हमने समय रहते नहीं चेते, समय रहते समाधान नहीं किए, तो वो ये विकराल रूप ले सकते हैं. और इसलिए मैं सबकी चर्चा न करते हुए दो पर जरूर चर्चा करना चाहता हूं. एक है भ्रष्टाचार, दूसरा है भाई भतीजावाद, परिवारवाद. भारत जैसे लोकतंत्र में जहां लोग गरीबी से जूझ रहे हैं, जब एक तरफ से देखते हैं एक तरफ वो लोग हैं जिनके पास रहने के लिए जगह नहीं है, दूसरी पर वो तरह लोग हैं जिनको अपना चोरी किया हुआ माल रखने के लिए जगह नहीं है. और इसलिए हमें भ्रष्टाचार के खिलाफ पूरी ताकत से लड़ना है. परिवारवादी राजनीति के खिलाफ लड़ाई में मैं आपका साथ चाहता हूं. ये संवैधानिक जिम्मेवारी मानता हूं मैं, ये लोकतंत्र की जिम्मेवारी मानता हूं मैं. मोदी सरकाराचे नवभारत, आत्मनिर्भर भारताची देख घेऊन गोय स्वयंपूर्णतेच्या दिशेन वता. हे काम आपण एकलो करूक शकना, सगळे पक्ष एनजीओनी तेको दिवचो म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंताचो उलो. पणजे मुखेल सुवाळ्यात ताणे तिरंगो हुवयलो. मोपाचे ऑक्टोबर मेरेन उक्तावण, दरेक सरकारी स्कुलाक सुटके जुजाऱ्याचे नाव दितले, मायनिंग खंय 6 महिने भितर रुळार. फ्रीडम स्ट्रगल आयडियाज रिजॉल्व्स एक्शन आणि अचिव्हमेंट हा माझ्या समेस्त सगळ्या भुरग्यांक उलो मारता की आम्ही जेव्हा देशाची 100वी साजरी करतले त्यांना आमच्यो 75 आयडियाज या देशासमोर असतल्यो, आमची 75 रिझॉल्युशन्स या देशासमोर असतली, आमची 75 एक्शन या देशासमोर असतली आणि आमची 75 अचिव्हमेंट म्हणजे फुडल्या 25 वर्सांक आम्ही कशा पद्धतीत अचिव्हमेंट करता हे भुरग्यांनी समेस्त ठरवचे. या अंत्योदय तत्वाचेर काम करपा खातीर सरकार एकटे काम करपाक शकना, म्हणजे मुख्यमंत्री एकटो काम करपाक शकना, मंत्री एकटो काम करपाक शकना, म्हणजे सगळ्यो पॉलिटिकल पार्टी जर एकत्र आयल्यो जाल्यार खऱ्या अर्थात आम्ही सगळ्या पर्यंत पावपाक शकतले. हंगातले सगळे एनजीओ जर या अशा पद्धतीच्या बऱ्या कामाक लागले जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही आझादी का 75 अमृत महोत्सव या वर्षाच्या भितर म्हणजे जे सुजलम सुफलम गोय करपाक जाय ते करपा खातीर आम्ही यशस्वी ठरतले. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हंगासर थोडासा जरी उशीर झाला असत येता ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत बोमानेजपण जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ह्याय प्रकल्पाचे उक्तावरण जावपाचे असा. एव्हिएशन स्किल सेंटर आम्ही उतर दिल्याप्रमाणे थंय सुरू करपाक शकले. पेडण्या आणि पुराय गोयातल्या कितल्याशात भुरग्यांक त्या एव्हिएशन स्किल सेंटरात ॲडमिशनही घेऊन सुरुवात केल्या. वेगवेगळ्या थळावे डिपार्टमेंट फुडें व्हरता असताना मायनिंग क्षेत्रातूय आम्ही कमी पडचे ना. मायनिंगाचे बेगोबेग ऑक्शन करून परत एकदा जे मायनिंग चालू करपाचे काम सरकारान हातान घेतला
आणि मला खात्री असा विधानसभेत हवे उतार दिल्याप्रमाणे पुढल्या 4 ते 6 महिन्या भीतर मायनिंग हे सुस्थितीत हाडपाचे काम आमच्या सरकारच्या मार्फत करतले. गोयातल्या सगळ्या हायस्कुलांनी आम्ही सिंगल बोर्ड कॉम्प्युटिंग डिव्हाइस हे दिवपाचे ठरायला 100% प्रत्येक म्हणजे आता त्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉम्प्युटिंग आणि डिव्हाइस दिवपाचे काम जेणेकरून भुरगे हे कोडिंग रोबोटिक शिकपाक शकतले. आजादी का अमृत महोत्सव मनयता असताना गोयाकूय 60 वर्षा पुराय झाली आणि त्याच खातीर बदल सांगला त्याप्रमाणे प्रत्येक सरकारी शाळेक या प्रत्येक स्वतंत्र सैनिकाचे नाव हे त्या शाळेक दिले वयतले. गोंयभर तालुक्याच्या शहरांनी अमृत महोत्सवी स्वतंत्रताय दिसाचे सरकारी सुवाळे झाले. आमदार मंत्र्यांनी तिरंगो हुबोवन मानवंदना घेतली. पालिका पंचायत हायस्कुलां वेगवेगळ्या संस्था आस्थापनांनी 76 स्वतंत्रताय दीस उमेदीन मनयलो. गोंयभरची खिणचित्रां. Resulted in this wonderful day of being a wonderful country. Has its own meanings. We see the separate, where there is bravery involved, where the people of our country have shed their blood to get this day for us. या धरणावेळी जी जलसंपत्ती असा आणि त्याच्या विषयी आदर वो व्यक्त करपा खातीर पहिले फावटी ध्वजारोहण त्यांच्या हस्तुके जाता. वो आमचो मानाचो क्षण आणि माव चढ आणि चढ बरो हे करता की हांगा 200-300 लोक जे हांगा उपस्थिती लायली इतके सकाळ फुडें तांचे खूप आभार असा. गोमंतक्यांनी येऊचे नक्कीच कित्याक इतली सुंदर हे स्थळ असा आणि ताजे आल्हाद घेवचो. पण त्याबरोबर सांगचं जे स्वच्छता वगैरे जे आस पहिले टापकी बसा ही सांभाळपास जाय. आम्ही विसरवंक पावना की आमचे जे ग्रेट लिडर्सांनी लायक पंडित जवाहरलाल नेहरू आमगेले बाकीचे लाल बहादूर शास्त्री हे सगळे जे महात्मा गांधी यांनी या त्याग करून आमकां हो इंडिपेंडन्स दिलो. व्हाळाच्या उदकात जेव्हा पाय पडटा तुमकां व्हाळाच्या उदकात कांयच घाण सोडनाका. सोडपास जायना कोणाले एखादी टॉयलेटाचे उदक किचनातले उदक व्हाळा वता जर जायत ताका वेगळो उपाय करचो. आज 15 ऑगस्ट आसा. भुरगीं वाचता पेपर वाचता टीव्हीचे पयले सगळे इतले वर्ष आमच्या गुलामगिरी दवरले. जेन्ना महात्मा गांधी भायर सरलो महात्मा गांधी जेन्ना दोन्ही टँका वरून जेन्ना आमकां मोर्चे काढलो तेन्ना महात्मा गांधी म्हणजे सगळे तरेचे लोक उभे रावले आणि आम्ही त्या परीन कोणी कितें करू पूण आम्ही हत्यार उतरले ना. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हांणी एक नारो दिलो हर घर तिरंगा. ज्या उपक्रमातल्यान आज प्रत्येक माणकुलो भुरगो जो आसा ताज्या हातातल्यान 13, 14 आणि 15 तारखेक झेंडा वंदन प्रत्येकाच्या घरान जावचे अशे तरेचे एक सूचक सल्लोय दिल्लो आशिल्लो. क्लायमेट चेंजाचो प्रॉब्लेम आसा सगळे भुरग्यांक शिकयले वतात पूण कितली भुरगीं आनी कितले आमी लोक क्लायमेट चेंजा खातीर आमचे कॉन्ट्रिब्युशन कितें आसा आमचे योगदान कितें आसा हाचेर विचार करपाची गरज आसा. पुराय भारत देशभर आणि भारत देशाच्या भायर बी जे जे आमचे भारतीय आसा आणि सगळ्यांनी खूप मोठ्या उमेदीन हर घर तिरंगा हे फाटल्या 3-4-5 दीस आम्ही पळयताले आसा साजरे केल्लो आसा तुमचे वचपाक. पण गाळजीपुराची तुमकां सुविधाय जी आसा पयली ते आमचे पयलीचे मुख्यमंत्री बाब श्री आमच्या भुरग्यांक कशे त्यो इंडस्ट्रीज नोकऱ्यो दितले हे आमचे हेतू असतलो की तांच्या फाटल्यान लागून कशी पॉलिसी बदलून आमकां आमचे लोकलाक संधी मेळपाक जाय त्याच भशेन मायनिंग इंडस्ट्रीज सुरू करपाचे आमचे प्रयत्न असतो आमचो सरकाराचो ऑलरेडी सांगिल्ले आसा. दोन तीन महिन्यांक आम्ही प्रत्येक विषयाचेर बारीकान नजर दवरलेली आसा. ऑब्व्हियसली 5 इयर्स ते इंडियेक फर्स्ट रँकाचेर आसा की आम्ही कचरो जो आसा हो 4 भागांनी फुडें
कलेक्ट करतले आणि हो ट्रायल आम्ही खाली 3 वॉर्डांनी सध्या चालू करतले. मित्रांनो, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात डॉक्टर थॉमस सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यकीय स्वतंत्र बऱ्या रीतीने असा. कार आणि बाईक रॅली काढपाची ठरल्या बिचोले सब डिव्हिजनात. घरी आमचे SB शॉप असलेले ट्रॅफिकही असतात. यादेन या भव्य असे सौरंभ आमच्या मुखार उभे असा. खऱ्या अर्थात विकास जो कोणाचो जातलो आसत आणि तो पुराय पेडण्या तालुक्याचो जातलो. दोन कारणा खातीर जातलो. एक किती जर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचे उक्तावण या वर्षा भितर आम्ही करता. आणि परत एकदा म्हणजे पत्रादेवीच्या या पुण्यभूमीत पत्रादेवीचे ते स्मारक ताचेही उक्तावरण जे असा हे ह्याच वर्षा भितर करपाचे असा. गोयचे मुक्ती चळवळीत कितलेशेच हेर राज्यातले क्रांतिकारी हुतात्मे झाले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिसा काय सुटके जुजाऱ्यांच्या घरच्याचो सरकारान मानपत्र देऊन भोवमान केलो. प्रुडंटान तांकां गाठले. सरकारान याद काढून आमंत्रण दिले म्हण कांय जाण उमेदीर. जाल्यार हुतात्म्या फाटल्यान सरकारान फॅमिलीची वासपूस सुद्दां केली ना हाची कांय जाणांक खंत. शेषनाथ नानाबाई वाडेकर. म्हणजे अण्णांचा आम्हाला सहवास कधी लावलाच नाही, पण आमची खूप इच्छा होती की अण्णांचा आम्हाला हा भव्य सोहळा बघायला मिळाला, तर आम्ही खूप प्रसन्न झालो. आणि गोव्याच्या लोकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल गोव्याच्या लोकांना खूप खूप धन्यवाद. आणि असंच आम्हाला गोव्याचं प्रेम मिळत राहावं आणि आम्ही दरवर्षी असंच कार्यक्रमामध्ये यावं ही आमची मनापासून खूप खूप इच्छा आहे. एस कर्नल सिंग बनीपाल. कर्नल सिंगने वो गिरने लगा, कर्नल सिंगने तिरंगा पकड़ लिया, तिरंगा पकड़ के नीचे गाड़ दिया. वहां पर ये जो पत्रा देवी है यहाँ पर, तो गाड़ दिया वहाँ. दूसरी गोली फिर करनैल सिंह को लगी. तो करनैल सिंह एक शब्द लिखे करा, उसका एक शब्द लिखा भैया, उन्हें कहा है देखो लड़ाइयाँ के अंदर हार जीत होती रहती है, लड़ाइयाँ के अंदर हार जीत होती रहती है, लेकिन इतिहास लिखता है बाद में कि गोली छाती में लगी या पीठ में लगी. ये उसका वर्डिंग है उसका. हाँ, तो वो शुरू से ही ऐसा था. वो एक्शन बड़ा अच्छा हुआ जी, कोई ऐसी बात नहीं है, कोई ऐसी गल नहीं है. तो CM साहब बोले क्या, मैं वहां आऊंगा आपके पास. मैं जी बिल्कुल आओ, जब मर्जी आओ. बाबूराव केशव थोरात. माझ्या वडिलाचं पत्र देवीला स्मारक राणेसाहेब होते, माननीय राणेसाहेब, तेव्हा त्यांनी तिथे स्मारक बांधलं. तिथे एक अशी बेराक होती, अशी आतमध्ये घरासारखं, त्याच्यावर अशी खिडकी होती. त्या खिडकीत रायफल ठेवून ते गोळीबार करायचे. या ठिकाणी तुमचे वडील शहीद झाले. त्यांनी तिथे एक स्तंभ बनवला होता गावकऱ्यांनी. इथून कुणी आठवण काढली का तुमची, वा इथून काही मदत झाली का? काहीच नाही, काही काही कधीच नाही. पेन्शन वगैरे काही नाही, काही नोकरी सुद्धा नाही शहीदाच्या कुटुंबाला, एकाला नोकरी. तुम्ही महाराष्ट्रात राहता म्हणे, पण आता आपण पुढं व्हायला पाहिजे. काहीतरी सत्कार झाला आहे, याच्याने पोट नाही भरत. आज मी 60 वर्ष झाले सारखा काम करून राहिलो, 10व्या वर्षापासून. आज 61 वर्ष होऊन राहिले मला, मी कष्ट करून राहिलो नाही का, किती दुःखी जीवन झालं असेल माझं. आम्ही एकठाय रावले झाल्यारच मुखार वतले. काय लोक फाळणीच्या नावान चुकीची माहिती देतात, घाव्या परत जिते करतात, तांच्या स्वतंत्रताय झुजांत कांयच योगदान ना म्हूण ते खंय अशें करतात. काँग्रेसीचो दावो. काँग्रेसीन पणजे आझाद मैदानाचेर स्वतंत्रताय दीस मनयलो. आमी हिंदू, क्रिश्चन, मुसलमान, आमी बाराबोर रावल्यानूच आमचो देश मुखार वतलो. कित्याक व्हडलो डेंजर म्हणटा तो आमचे मदें डिव्हिजन जावप, आनी डिव्हिजन उरलें जाय. आमची पावलां जी आमी मुखार मारता ते आमी पत्ते हाडी मारता. आयज तुमी पळयल्या थोडे बोर्ड लायिल्ले आसा, पार्टिशनाचे उलयता, तो खाय भितर आसा. हांव डिफेन्सान आशिल्लो, आमकां शिकयल्लें दोन भाशेचे खाय आसता म्हूण, एक करप्शनाचो आनी एक कम्युनल वायलंसाचो. करप्शनाचो हील जाता, बट कम्युनल जो गुंड आसा, खाय आसा, तो टायम लागता पेकोवपाक. आयज प्रयत्न आसा सम फोर्सीस ते खाय परते उगडून काडपाक. पॉलिटिकल एफिलिएशन
आम्ही सगळ्यांनी एक राव, जाव हिंदू भाव, क्रिस्ता भाव, मुसलमान भाव, एकटाय आम्ही रावपाक जाय. आणि जे देशाच्या इंटरेस्टान आहा, जे गोयच्या इंटरेस्टान आहा, ते आम्ही करपाक जाय. फ्रीडमच्या स्ट्रगलात 1% सुद्धा आणि कांयच वाटो ना आमचो. म्हणून तांका ते एक्झिबिशन जे असा पण ते निगेटिव्ह करचे पडले, नाजाल्यार ते एक्झिबिशनात लायत आशिले हे आमचे फ्रीडम फायटर, हे आम्ही स्वातंत्र्यात आम्ही स्ट्रगल केलं होतं. घेऊ एक बारीक सो ब्रेक, पळत राहत प्रोडक्ट. एकशे 86 पंचायतीचे निकाल येऊन नव्या पंच सरपंचाचे ढोल ताशे वाजले. हरले ते घरा. हे वेचणुकेत वट्ट 19 जण एका मतान हल्ल्यात. 3 कडेन उमेदवारांच्यो टाय, निमाणे कुरू पावल्या राजकीय फुडाऱ्याचो निकाल. 3 उमेदवारांनी मताचे खातेच उघडू ना. 14 उमेदवारांक एकच मत. आता दुबाव घेऊक ईव्हीएम ना हो मतपत्रिकांचो कौल. प्रुडंटाचा खासा रिपोर्ट. पंचायतीचा निकाल लागलो. 5000 मायज इच्छुक पंचांनी आपले नशीब गांवगिऱ्या मतदारा मुखार तपासून पळयले. वेचणूक हरले काय ईव्हीएमची गुडलू सावा म्हण बोबाळ मारूक सुरू जातालो तो आता ना. निकाल लागला तो मतपत्रिकांचेर. वेचणूक आयोगान जाहीर केल्या निकाला प्रमाण हे वेचणुकेत 19 जण एका मतान हरल्यात, 19 जण 2 मतांनी हरल्यात, जाल्यार 15 जण 10 परस कमी मतांच्या फरकान हरल्यात. त्या भायर सालिगांव, उस्कय आणि कुडका बांबोळे पंचायतीन उमेदवारांच्यो टाय, निमाणे कुरू बावल्याचेर पंचांच्या राजकीय फुडाऱ्याचो निकाल. कांय उमेदवारांनी तर मताचे खातेच उघडूंक ना, स्वतःचे मत सुद्धा ना. वारका, हणजुणा आणि वारखण्या पंचायतींनी तिघांक एकूय मत ना. पुराय गोंयभरच्या निकालांत 14 उमेदवारांक एकूच मत, जाल्यार 187 उमेदवारांक 10 परस उणे मतां. 188 पंचायती, 1464 वॉर्ड, 5037 उमेदवारांचे वेचणुके रंगल्यो. काय जिकले काय हरले. मंत्री आमदाराची वाट पंच नगरसेवकान सुरू. कितलेशेच जणांनी आपले राजकीय नशीब आजमावून पळयले. कोणाचे इन्व्हेस्टमेंटाक आता हॅवी रिटर्न्स, कोणाचो डिमॅट लॉगिन जावच्या आधीच बुडीत. ओंकार फळारीचो खासा रिपोर्ट. 808 टन तूर दाळ आयिल्ली, आपणे अर्धी त्यांनाच परत धाडिल्ली. दाळीक उखल ना हे कळटनाच आपणे ती सोसायटीक क्रेडिटाचेर दिवंक सांगिल्ली. अधिकाऱ्यांनी दिली ना. म्हज्या सुवातेर हांव रेक्त. हे स्कॅम न्ही, अधिकाऱ्यांचे घाळपण. हांव कसलेय चौकशेक तयार. आदलो PDS मंत्री गोविंद गावडे हेड ऑन. वितळिल्ले साखरे कडेन खंय ताचे देणे घेणे ना. कला अकादमीच्या कामाक टेंडर काढले ना, ते खंय PWD खबर. एक म्हणजे फेअरप्राईज शॉप ओनरांक तुम्ही ती क्रेडिट बेसिसाचेर दिवची. दुसरो ऑप्शन हांवें दिल्लो आशिल्लो की खंय तरी आमचे हॉर्टिकल्चर आसा, मार्केटिंग फेडरेशन आसात किंवा बार्देस बाजार, स्पेसिफिकली इट इज देअर हायलायटेड इन द नोटिंग्स, की तांकां तुम्ही विचारचे आणि ओपन मार्केटांक तुम्ही ती सेल विकची ऑन कॉस्ट टू कॉस्ट बेजीस. आणि तिसरो विषय जो आशिल्लो की नाल्यार तुम्ही ती पिड्यार जावचे पयलू तुम्ही टेंडर करून ती डिस्पोज करची. हो एक विषय हांवें त्या वेळाचेर सांगला आणि एव्हरीथिंग आय एम ऑन रेकॉर्ड. पण कित्याक झालं ना? ब्युरोक्रेसी जी असतात सगळे पे आपले लेजिस्लेटर किती करतात, कायदे तयार करतात, मिनिस्ट्री आणि ब्युरोक्रेसी ते इम्प्लिमेंट करत असतात. ब्युरोक्रेसीच्या माथ्यावर मारपाची गरजच येना न्ही, प्रश्नूच येना. कारण ज्या वेळाचेर सगळे फायलीचेर नोटिंग्स असतात त्या प्रमाणे ब्युरोक्रेसीन आज ते काम करप हे तितलेच महत्वाचे असा न्ही. कसं जातलं ते जबाबदार नाही आमकां ब्युरोक्रेसीची गरज कित्याक असा. राजकीय विरोधक म्हणतात की यू आर ट्राईंग टू फाइंड अ स्केपगोट, बळीचो बकरो तुम्ही सोदतात. दाखय न्ही रिझन, दाखवपाक लाय तेका वाय इट इज स्केपगोट. किती स्केपगोट, किती इट इज नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ब्युरोक्रेसी. स्केपगोट खंय असतो दाखय न्ही माका. तुम्ही म्हणतात मंत्री म्हणून आपण खंय घाळपण केल्या दाखय. हांवही सांगता न्ही तुका, हांव ओपन सांगता न्ही.
जाल्यार बाबा जेन्ना वेळाचे डायरेक्शन वता त्या वेळाचे आणि हिची जबाबदारी असता एका ब्युरोक्रासीची. गोडावान गोडाऊन किपर असता प्रत्येक वेळाचेर ह्या डायरेक्टराक त्यांच्यानी सांगलेत असतले. माका जेन्ना एक फोन आयलो की आनी दाळ आयिल्ली आसा त्या वेळाचेर हांवें एक गोडाऊन किपराक डायरेक्ट इन्स्ट्रक्शन दिल्ले खंयच्याच परिस्थितीन दाळ जी आसा ती अनलोड करून घेवपाचे ना. चार दीस गोडावाचे मुखार टँक हे ट्रक्स उभे आशिल्ले हांवें परत धाडले न्ही ती एज पर माय माय नॉलेज इज कन्सर्न. तुम्ही म्हणतात कसली इन्क्वायरी जाऊ आपण हांव सामको तयार आसा. साखर कशी वितळली? साखर दॅट इज म्हाका दिसता ती म्हजे म्हाका ते साखरेचे त्या वेळाचेर म्हजे कडेन तेच काय नाशिल्लं. साखर तुमकां लागना ते काय नाशिल्लं. एटलिस्ट ऑन द कला अकादमी हांवें कसलेच तरेचे घाळपण घेवं ना. कारण आज हे पीडब्ल्यूडीन उत्तर दिवपाची गरज कारण तांकां म्हजे पेक्षा चड खबर आसा. बरेचसे जण कॉन्ट्रॅक्टर किती करता नी खंय तरी दिल्ली राहून खंय तरी मुंबई राहून टेंडर कोट करता आणि फाटले फावटी जे किती झालं पण अशेंच झाले असं जेदे वेळाचेर सायटीचेर ॲक्च्युली त्यांना वजाबाकी किंवा गणित जेव्हा कळटा त्यांना ते हात वयर काढटा आणि पळटा होय विषय असा. हेवूय पीडब्ल्यूडीन एखादे लक्षात घेतलेले असले. दी एजन्सी जी अपॉइंट केलेली असा द एक्झिक्युटिंग जी एजन्सी जी असा ती गोविंद गवडेची कोणी तरी मावडे किंवा बाकीचे आणि कोणाला कळण नाही ते किंवा मागेल तो कोण नाही. पणजे आल्तीनाचेर गॅस इन्सुलेटेड पॉवर सबस्टेशनचे लोकार्पण. केंद्राच्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किमीचेर हे 40 MVA 33x11 KV सबस्टेशन बांधलं. पॉवरची मागणी वाढता ती पळल्यावर सबस्टेशन फुडली 20 ते 25 वर्ष पणजेची विजेची गरज भागयतले म्हणून सीई उलयला. मंत्री सुदीन म्हणतात नव्या तंत्रज्ञानान सरकारच्या कोटी सालवार. इट्स अन अमेझिंग डे टू डू इट टुडे. इट विल ऑलवेज बी रिमेंबर्ड. अँड ऑल्सो सिन्स मिनिस्टर हॅज टेकन ओव्हर दिस इज आय थिंक वन ऑफ द क्विकेस्ट प्रोजेक्ट्स दॅट ही हॅज डन. आय वुड ऑल्सो लाईक टू टेक द ऑपॉर्च्युनिटी टू थँक आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. थ्रू हिज इंटरव्हेन्शन अँड थ्रू हिज सपोर्ट दिस वॉज मेड पॉसिबल. ऑल्सो ऑनरेबल CM. खंयची गोष्ट करता आसतना फक्त खर्च कितलो हो पळोवपाची आवश्यकता ना. अशे जेन्ना प्रोजेक्ट तुम्ही घेता तेन्ना खर्च हो थोडो जास्त आसता पूण देर इज अ सेवींग ऑल्सो. फॉर एग्जाम्पल इन दीस वेन आय हॅव डिस्कस विथ चीफ इंजिनियर आय माय सेल्फ रियलाइज डेट येदो व्हडलो इतले 40 MW प्रोजेक्ट जर आम्ही काढटलो जाल्यार वी रिक्वायर्ड म्हणजे जनरल प्रोजेक्ट काढटलो जाल्यार एटलिस्ट 10 to 12,000 square meters ऑफ एरिया. बट वॉट एवर आय हॅव सीन हियर दीस पर्टिक्युलर प्रोजेक्ट हॅज कम विदीन 3,900 square meters. सो कन्सिडरिंग द रेट एट आल्तीन 75,000 rupees पर स्क्वेअर मीटर इफ यू कन्सिडर वॉट विल बी द अमाऊंट ऑफ द अमाऊंट ऑफ द लँड विच इज अवेलेबल नाव इट इज इन क्रोड्स ऑफ रुपीज. आता तुम्ही पळय झाल्या पणजे लोड वाढीत वता कित्याक कमर्शियलायझेशन अर्बनायझेशन वाडटा लोड. त्या कारणान नेक्स्ट ऑप्शन किदें लँड आमचे जे 9,900 आशिल्ले तितून 20 MW लोड हो पणजे आम्ही सप्लाय करताले. सो आमचो लोड वाढल्यान आमकां लँड चड जाय आशिल्लें. सो ह्याच लँडाक न्हय बांथळ लँडाक आमी डबल द कॅपेसिटी आयज आयलेली आसा. सो फ्रॉम 20 MW वी हॅव मेड इट 40 MVA म्हणटा आमी कशें कशें. अवर लेडी ऑफ अजमसणाचे फेस्त गोंयभर मोठी उमेद भक्तीभावान. आल्त परवरी होली फॅमिली चर्चीन फेस्त निमतान फॅमिली डे दवरिल्लो. लोकांक आपली फामील इश्टा मित्रां बरोबर चार खीण मनोवपाची संद. फेस्ताक खाणा जिनस खेळ मनोरंजनाचे स्टॉल. कार्यावळीचो फंड दामावांत आदिवासी जमातीच्या आदाराक वापरतले. It's a big feast for us today. We celebrate the assumption of Our Lady into heaven. She was taken body and soul into heaven. And it's a happy occasion for all of us parishioners here when we celebrate the Family Day. Now the purpose of this day is to get people together and spend time playing traditional games, eating traditional food, traditional songs. Some of the music will also be traditional. And it's a day where we really have fun. At the same time, we enjoy the company
of one another. I wish you a happy feast, no doubt about it. At the same time, I wish you a very happy Independence Day. We are celebrating Family Day here at the Holy Family Church, Alto Porvorim, Bardez, Goa. Okay, so this event is basically aimed at families and friends so they can spend their quality time with one another. As you can see, we have a lot of stalls around. We have Goan foods like choris pav, like we have sorpotel, we have chicken shakoti, we have Goan dishes like godshay on and so on and so forth. Apart from that, we also have stage performances. We have a lot of live entertainment where children are coming up, putting up a lot of performances. They are singing. There is the youth that is participating, that is coming up. This event is basically coordinated along with the youth, the catechetical cell and the PPC members. So apart from this, we also have another aim. The reason why we have this event is so that we can, as a fundraiser for this mission called Mission Daman. As we are having this mission in November, this is a mission basically aimed to help the less privileged Adivasis in the Daman region. याशिल्ली सकाळची अपडेट, परत रोकडच मिळूया. रोडंडा फॉलो करा वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲप आर. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करू.